आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे होळकर ग्रुप, बिरदेव कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि समस्त धनगार समाज कुंभोज यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय 55 किलो वजनीगट कबड्डी स्पर्धेचं आयोजन 26 जानेवारी रोजी करण्यात आलं होतं. यामध्ये राष्ट्रसेवक तळसंदे या संघानं विजेतेपद पटकाविले, तर द्वितीय क्रमांक देवराज स्पोर्ट्स येडराव, तिसरा क्रमांक ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स पुगाव आणि चौथा क्रमांक जागृती स्पोर्ट्स बुधगाव यांनी मिळवला. माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजूबाबा आवळे, उद्योगपती प्रमोद चौगुले यांच्याकडून सदर बक्षीस देण्यात आली. डॉक्टर मिलिंद हिरवे यांच्याकडून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी चषक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमासाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, वारणा दूरसंचार संघचालक अरुण पाटील, शरद कारखान्याचे संचालक अप्पासाहेब चौगुले, सरपंच सरिता परीट, उपसरपंच विपुल चौगुले, पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, पंचायत समिती सदस्य सपना पांडव, माजी सरपंच कोंडीबा भानुसे, विनायक पोतदार, उपसरपंच विपुल चौगुले, अनिल कोरे, सुकुमार पाटील, पांडुरंग भानुसे आदी मान्यवर उपस्थित होते. कुंभोजहून नवा महाराष्ट्र न्यूजसाठी विनोद शिंगे.